सकाळच्या घाई गडबडीमध्ये लहान मुलांना टिफिनला असो किंवा आपल्याला नाश्त्याला जर पटकन जर बनवायचं असतील तर काय करायचं, घरामध्ये तांदूळ असेल ते छान असे दळून आणायचे आहे तुम्ही. आणि तांदळापासून आपण आज बनवणार आहे झटपट अशी इडली. आणि थोडंसं मी सेम पीठ यूज करून मी त्याच्या वड्याही बनवले आहेत. ॲक्च्युली फक्त भांडं वेगळं आहे, बॅटर तेच आहे. सुरुवातीला काय करायचं, चार पळी मी छान असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे, त्यामध्ये तुम्ही साधारण अर्धी वाटी अशी दही घ्यायचं आहे. तुम्ही पळीनेच मोजून घेतलेलं आहे, दोन पळी दही, थोडंसं दही घेतलेलं आहे. दही माझं आंबट नसल्यामुळे मी थोडंसं दही जास्त वापरलेलं आहे. दही जर आंबट असेल तर तुम्ही जास्त वापरू नका. त्यानंतर लागलंच पाणी घालून घालून एकजीव करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट करायचं नाही, जास्त पातळही करायचं नाही. हे मीडियम आपलं इडलीच पीठ असतं तसं. आणि तांदळाचं पीठ हे फुगतं, त्यानंतर वेळ लागतो म्हणून थोडंसं हळूहळू पाणी घालत मी चाललेलं आहे. आणि नीट मळता येत नसेल तर तुम्ही पळीचा वापर करा. नसेल तुमच्याजवळ जर हँड बीटर असेल किंवा आपली साधारण जी रवी असते ना ती जरी असेल तरी चालेल, तुम्ही तिने मिक्स करू शकता. इथे मी पळी आणि बळीचाच वापर केलेला आहे. ॲक्च्युली पळीचा वापर केलेला आहे, ते तुम्हाला दिसेलच. इथे चिकटलेलं आहे आणि जास्त थोड्याशा गुठळ्या तयार झालेल्या आहेत. जर या गुठळ्या जर तुम्हाला कमी करायचे असतील तर तुम्ही हँड बीटरचा यूज करा. नसेल तर हे बघा, बीट मशीनचं एक माझं पातं आहे, मी तुम्हाला दाखवते. इथे या पात्याने नुसतं मी फेटवून घेतलेलं आहे आणि म्हणून मी जास्त करून बीट मशीनचा पातं वापरते किंवा बीट मशीनचं डायरेक्ट वापरते मिक्स करण्यासाठी. पण कधी कधी काय होतं की पटपट करण्याच्या लक्ष नादामध्ये आपण विसरून जातो. आणि छानसं पीठ भिजवून घ्यायचं आहे, बघा फिरवायचं आहे असं हातानं. मी हातानंच फिरवत आहे, मी बीट मशीनचा वापर केला आहे, लगेच पटकन होऊन जातं म्हणून. आणि छान असं आपल्याला म्हणजे सोडा टाकून घ्यायचा आहे. साधारण अर्धा चमचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर मी यामध्ये ॲड केलेले आहे. जर तुमच्याजवळ सोडा आणि बेकिंग पावडर नसेल तर फ्रूट सॉल्टचा वापर करा किंवा इनोचा वापर जरी केला तरी चालेल. पण इनो वापरताना एक चमचा इनो असावा आणि फ्रूट सॉल्ट पण एक चमचा असावी. इथे मी दोन दोन्ही अर्धा चमचा घातलेला आहे. आणि मस्त पैकी आपलं बीट करून झालेलं आहे. आणि थोडंसं नमकचं मी घातलं होतं ते सांगायला मी विसरलेले आहे. आणि मस्तपैकी असं तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा तुमच्याजवळ असं इडली पात्रामध्ये असं एक प्लेट पण असते. साधारण याला थोडंसं तेल लावून त्याच्यावर सगळं बॅटर फिरवून घ्यायचं आहे. ढोकळ्यासाठी पण ही प्लेट यूज केली तरी चालेल. हे वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. छान असे उकळी आले की हे प्लेट ठेवून द्यायचं आहे. वरून 5 मिनटं दाखवून ठेवायचं आहे. मी सोबतच काय केलेलं आहे, इडलीचं एक प्लेट घेतलेलं आहे, त्यालासुद्धा मी तेल लावून घेणार आहे. इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि सेम बॅटर आहे यामध्येच इडली पात्रामध्ये ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला नीट दिसत नसेल, थोडासा कॅमेरा माझा मोठा करायला पाहिजे होता. आणि ते इडली पात्र छान असं भरलं की तेही आपण वरती ठेवायचं आहे. माझं जर 5 मिनटं झालेली आहेत आणि मस्त याच्या शिजल्या चेक करून घेतलेलं आहे तर शिजलेलं आहे. आता छान अशा याच्या मी वड्या काढणार आहे आणि सोबत इडलीही काढणार आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर वड्या आणि इडली मी काढून घेतलेली आहे. आणि असा आहे आमचा आजचा नाश्ता.